नेहमीच राम मंदिराला अस्मितेचा मुद्दा बनवणाऱ्या भाजपाला त्यांच्याच खासदाराकडून घरचा आहेर मिळाला आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही, उलट यासाठी तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचंच नाव घ्यावं लागेल अशा शब्दात त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान केलं आहे. या चर्चेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेदरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखीन कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवं होतं ज्यांना देण्यात आलेलं नाही. अब देखिए, इसमें प्रधानमंत्री का तो इसमें कोई योगदान नहीं है. राम मंदिर का सारा बहस तो हम लोगों ने की, उन्होंने सरकार की तरफ से उन्होंने को ऐसा कोई काम नहीं किया जो मैं जानता हूं जिसमें हम कह सकते हैं उसके कारण निर्णय आया है. वास्तव में जो जिन्होंने काम किया उनका नाम मैंने दिया, पहले राजीव गांधी, उसके बाद नरसिम्हा राव और उसके बाद अशोक सिंगल. और वाजपेयी ने अड़ंगा डाली थी, अशोक सिंगल ने खुद मुझे बताई थी. यावर उत्तर देताना स्वामी म्हणाले, राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंच योगदान नाही, यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे. सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले की राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंगल यांचा समावेश आहे. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी ताणली होती, असंही यावेळी सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.